एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आता आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सरकारसोबत अनेक बैठका झाल्या तरी सुद्धा तोडगा निघालेला नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी आता धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण बघतो याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला दिसू लागलेले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागलेले आहेत. नक्की एस टी कर्मचाऱ्यांच्या यावेळेस मागण्या काय आहेत ते आपण जाणून तर घेणारच आहोत. यासोबत गेल्या वेळेससुद्धा असं आंदोलन झालं होतं जे की ज्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर उमटले होते. 2 वर्षांआधी हे आंदोलन झालं होतं. यावेळी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये एस टी कर्मचारी संपावर गेले होते. यावेळी एस टी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेस त्या गेल्या वेळेस जे आंदोलन झालं होतं त्याचं नेतृत्व गुणरत्न सदावर्ते जे वकील आहेत एस टी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणून त्यांनी या सगळ्या गेल्या वेळेसच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्या नेतृत्वामध्ये ते आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनामध्ये आणि या आंदोलनात नक्की काय फरक आहे, यावेळेसच्या मागण्या आणि गेल्या वेळेसच्या मागण्या नक्की काय होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता गुणरत्न सदावर्ते नेमके कुठे आहेत, यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनावर त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण व्हिज्युअल्स पाहूयात. जे तुम्ही हे व्हिज्युअल्स बघताय, महाराष्ट्रामध्ये सध्या जे एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे, जे धरणे आंदोलनाचं निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उमटलेले आहेत ही फक्त 4 दृश्य जरी तुम्हाला दिसत असली तरी बाकी सगळे जे अनेक भागांमध्ये एस टी स्टँड आहेत तिथे आपण जर बघितलं तर अनेक भागांमध्ये अशी सुद्धा ठिकाणं आहेत जिथे एकही एस टी बस धावलेली नाहीये, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत, ते आंदोलन करतायत. अकोल्याचे ही दृश्य आपण पाहू शकतो, रत्नागिरीची ही दृश्य आहेत, नागपूर असेल, चंद्रपूर असेल या ठिकाणाची ही दृश्य तुम्ही पाहू शकता. आणि एकूणच जर आपण बघितलं तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक प्रवासी आहेत ते कोकणामध्ये ट्रॅव्हल करत असतात, त्यांना जायचं असतं. अनेक चाकरमान्यांसाठी एस टी लाल परी ही एक प्रमुख साधन असते आणि आता एस टी कर्मचारीच संपावर गेल्यामुळे एक मोठा प्रश्न आहे की करावं काय. आणि एकूणच आपण बघतोय या सगळ्या आंदोलनाचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर उमटलेले आहेत. आता या जे कर्मचारी आहेत हे ज्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत एस टी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत. सगळ्यात पहिली जी महत्वाची प्रमुख मागणी त्यांची आहे ती म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतन लागू करावं. त्यांचं असं म्हणणं आहे एस टी कर्मचाऱ्यांचं, जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जो पगार मिळतो त्यांच्यापेक्षा 4 ते 7 ते 8 हजार त्यांचा पगार आमच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे आम्हाला पगार वाढ करून मिळावी. त्याचबरोबर 2016 आमचा पगार वाढला होता. गेल्या वेळेस जे पगार वाढ झाली होती 2016 झाली होती, त्यानंतर पगार वाढ झालेली नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला पगार वाढ करावी आमची आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमाणे आम्हाला वेतन लागू करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या प्रमुख मागणीसाठी ते संपावर गेलेले आहेत. यासोबत इतर कुठल्या मागण्या आहेत तर जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील प्रलंबित महागाई भत्ता द्या, त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन लागू करा, वेतन वाढ लागू करा, या त्यांच्या मागण्या आहेत. पुढे आपण पाहणार आहोत त्यांच्या कुठल्या मागण्या आहेत. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना कामगारांना लागू करा, याचबरोबर एस टी कामगार वैद्यकीय दृष्ट्या अपात्र झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय द्या असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच जर आपण बघितलं तर सरकारसोबत अनेक बैठका गेले कित्येक महिने एस टी कर्मचाऱ्यांच्या होत आहेत पण त्यातून तोडगा निघालेला नाहीये आणि त्याच्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे त्याप्रमाणे आम्हाला वेतन लागू करा आणि याबरोबर इतर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी त्यांनी जे आहे ते धरणे आंदोलनाचं जे हत्यार आहे ते उपसलेलं आहे. आता यासोबतच आपण पाहणार आहोत गेल्या वेळेस 2 वर्षांआधी 2021 जे आंदोलन झालं होतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ते आंदोलन नेमकं काय होतं, त्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या होत्या ते आपण पाहणार आहोत. याआधी जे आंदोलन झालं होतं ते आंदोलन कुठल्या मागणीसाठी होतं तर विलिनीकरण मागणीसाठी, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एस टी महामंडळाचं जे आहे ते राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वामध्ये 2 वर्षांपूर्वी जवळजवळ 6 महिने हे एस टी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन होतं ते चाललेलं होतं. 7वा वेतन आयोग लागू करणे, दिवाळी बोनस असेल, त्याचबरोबर वाढीव महागाई भत्ता देणे या प्रमुख मागण्या होत्या.
या सगळ्या विलिनीकरणासोबतच, आणि या मागण्यांसाठी हे आंदोलन जे आहे ते जवळजवळ 6 महिने चाललं होतं. पुढे आपण पाहणार आहोत या आंदोलनाचं पुढे काय झालं. एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पुरतं ठप्प झालं होतं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम झाला होता. आंदोलन सुरू झाल्यापासून जवळजवळ त्यावेळेस 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. पुढे आपण पाहणार आहोत यानंतर या आंदोलनाने काय वळण घेतलं. विलिनीकरणाऐवजी शासनाने वेतनवाढ दिली. आता हे सगळे जे पडसाद याचे राज्यभरात उमटले. त्यानंतर सरकारने काय केलं तर विलिनीकरणाऐवजी शासनाने वेतनवाढ दिली, काही मागण्या मान्य केल्या, त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचं जे आश्वासन आहे ते सरकारने दिलं. यापुढे या आंदोलनाने काय वळण घेतलं, या आंदोलनाला कुठली दिशा आली, त्यानंतर जर आपण बघितलं तर सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली. यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या सरकार फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे, सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीयेत. आणि पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाचं त्यावेळी मुख्य नेतृत्व करत होते ते म्हणजेच गुणरत्न सदावर्ते. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणून ते सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. या सगळ्या आंदोलनामध्ये ते पुढे होते. यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी काय काय स्टेटमेंट केली होती, काय काय विधानं केली होती ते आपण पाहणार आहोत. गुणरत्न सदावर्ते यावेळी काय म्हणाले होते तर विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांचं बलिदान आम्ही फोल जाऊ देणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेले होते. पुढे आपण पाहणार आहोत त्यांनी काय म्हटलेलं आहे. जातीयवादाचा आधार घेऊन आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला गेला, मराठा धनगर म्हणून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, जातीयवादाचं वळण या आंदोलनाला देण्यात आलं, गेल्या वेळेस जे आंदोलन झालं होतं त्याला देण्यात आलं असं सदावर्ते म्हणाले. यापुढे सदावर्ते काय म्हणाले तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसल्या आहेत, या गोष्टीची दखल तातडीने घ्यावी. गुणरत्न सदावर्ते यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आले होते. अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी यावेळी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांना गोळ्या घातल्या तरी चालेल, मला तरी सुद्धा विलिनीकरण जेव्हा होईल तेव्हाच मी गप्प बसेल असं सदावर्ते म्हणाले होते. आणि अनेक वेळेला त्यांनी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केली होती. पण हेच सदावर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टेटमेंट देणारे सदावर्ते, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वेळेस जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात पुढाकार घेणारे सदावर्ते आत्ता का गप्प आहेत, आता सदावर्ते कुठे आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय आहे. तर यावेळेस जेव्हा हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, आत्ता जेव्हा सदावर्ते यांची प्रतिक्रिया एबीपी माझाने घेतली त्यावर सदावर्ते यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात. तर सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी असं म्हटलेलं आहे की हे जे आंदोलन आहे आत्ता एसटी कर्मचारी जे आंदोलन करत आहे हे आंदोलन म्हणजे मवियाच्या लोकांचं थोतांड आहे, मवियाच्या लोकांकडून हा संप प्रेरित आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की सातवा वेतन जेव्हा गेल्या वेळेस आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं तेव्हा सातवा वेतन सरकार लागू करणार होतं, पण आत्ताचे जे लोक आंदोलन करत आहेत या लोकांमुळे जो सातवा वेतन आहे तो लागू केला गेला नाही असा आरोप सुद्धा यावेळी सदावर्तेंनी केलेला आहे. एकूणच त्यांचं आत्ता असं म्हणणं आहे की हे जे आंदोलन सुरू आहे आत्ता जे एसटी महामंडळाचे कर्मचारी जे आंदोलन करत आहेत ते आंदोलन मविया सरकारकडून प्रेरित आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांच्या सांगण्यावरून हे आंदोलन करण्यात येत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. एकूणच जर आपण बघितलं तर ऐन सणासुदीच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. विधानसभा निवडणुका 2 महिन्यांवर आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या सगळ्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा हा जो संप आहे आता याला पुढे कसं वळण येतं, पुढे हा संप आणखीन वाढतो का, आणखीन वादग्रस्त वळण या सगळ्यांना येतं का, आणि पुढे आता सदावर्तेंची भूमिका काय असणार आहे, एकूण सरकारची या सगळ्यांवर काय भूमिका आहे हे सगळं आपण पाहणारच आहोत. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.